हॅलो प्रेम, कशा आहात? जेवण वगैरे काय झालं का नाही? माझं जेवण झालेलं आहे, झाले आता 3 साडेतीन वाजले. आणि मी व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ बनवते. शॉर्ट व्हिडिओमध्ये माझं काय चुकत असलं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये असं घाण काही कमेंट्स करू नका प्लीज करून, का तर भरपूर असे कमेंट्स घाण यायला लागलेले आहेत. तसं काय म्हणजे आम्ही काही कपडे वगैरे काढून नाचत नाही, काय नाही, नागडा नाच डान्स करत नाही, घाणेरडे कमेंट करत आहे. आणि कमेंट्स असे काही करू नका. जर तुम्हाला व्हिडिओ योग्य वाटत नसेल तर तुम्ही म्हणजे सांगू शकता की ताई असं नको, व्हिडिओ बनवू तसं नको, तुम्हाला छान दिसत नाही, तुम्हाला योग्य वाटत नाही, असं सांगत जावा. पण घाणेरडे कमेंट काही करू नका प्लीज करून, का तर कमेंट्स हे लोक पण बघत असतात, दुसरी पण बघत असतात, घरातली बघत असतात, त्यामुळे चुकूनही असे काही कमेंट्स करू नका. आणि की कोण येस त्याची आयडिया आहे, संजय म्हणून आहे, आणि त्याची आयडिया येस माझ्या कमेंट्सला जाऊन बघू शकताय. त्याचे पण भरपूर याला, मला नंबर द्या, मला नंबर सेंड करा, मला फोन करा. पण कशासाठी फोन करू, कशासाठी नंबर देऊ, का तुम्ही कोण माझे? हां, सबस्क्राईब जर असला तरी पण फोन करण्याचे काही कारणच येत नाही. तुझं काही माझ्याकडे महत्त्वाचं काम आहे ऐक, काय वाजलं, आवाज आला मोठ्यानं, बेंगा बघले. मी खरोखरच मला असं कमेंट्स एक वाईट आले की मला थोडं टेन्शन येते, त्यामुळे कमेंट्स काही वाईट करू नका. आणि जर तुम्हाला योग्य व्हिडिओ वाटत नसला तर मला इनबॉक्समधनं सांगू शकताय. कुठल्या तर एका व्हिडिओमधून सांगू शकताय की व्हिडिओ तुम्ही योग्य तुमच्या पद्धतीनं बनवा म्हणून. पण प्रत्येक व्हिडिओला तुम्ही असे घाण कमेंट्स करताय, काही चुकीत मला तर काय वाटत नाही, मी चुकीचं करते, पण तुम्हाला तसं वाटत असेल. आणि सोशल मीडियावर आले की सोशल मीडियावर कुणीही प्रेम करत नाही, त्यामुळे त्या नादाला लागू नका. प्रत्येकजण काय सोशल मीडियावर विचारत असते, जास्त करून येस नावाची आयडी आहे, कुणी जाऊन बघू शकता, येस नावाची आयडी आहे, त्याचं संजय नाव आहे. प्रत्येक माझ्या व्हिडिओला माझ्या कमेंट्स आहे. मात्र नंबर द्या, फोन करा, तुम्ही मला आवडता. अरे मी आवडो किंवा नाही आवडो, मी तुला विचारलं आहे काय, मी कुणाकुणाला आवडते म्हणून? नाही आहे, मी माझ्या घरी आहे, मला व्हिडिओ बनवायचा शौक आहे, व्हिडिओ बनवते. व्हिडिओ म्हणजे असतात त्यात काहीतरी, कधीतरी कॉमेडी असतात, कधीतरी रोमॅन्टिक असतात, कधीतरी रोमॅन्टिक असतात सगळेच. आणि रडके व्हिडिओ बनवले तर तुम्हाला काय वाटते, तू एकटीच आहेस काय, तुला घरात कोण नाही काय? पण व्हिडिओ बनवायची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते, जसं आवडेल तसं. आणि आपलं बनवण्याचं कला असते एक, त्या कलेवर आपण बनवत असतो. कुठले व्हिडिओ बनवायचे ते आपलं टॅलेंट असते. आता जर दुःखाचे व्हिडिओ बनव, दुःखाचं पण त्याचं आपल्याला यायला पाहिजे ना बनवता. मग जर दुःखाचे व्हिडिओ बनवायचं नाही, हसत बसायचं कशासाठी ते? आणि जर आता रोमॅन्टिक व्हिडिओ आपण बनवतो, रोमॅन्टिक व्हिडिओ बनवल्यानंतर तिथं काय रडत बसायचं आहे? कसे वाटेल तसे, जसं मनाला मला योग्य वाटेल तसे मी व्हिडिओ बनवत असते. त्यामुळे तुम्ही काय असं वाईट कमेंट करू नका प्लीज करू, कारण का यूट्यूब हे सगळी लोक बघतात, माझ्या घरातली लोकं बघतात, बाहेरची लोकं बघतात, माझ्या फॅमिलीतली लोकं बघतात, सगळी लोकं बघतात. त्यामुळे कमेंटचा ऑप्शन वाचले तर मला काय म्हणणार, तू कसे व्हिडिओ बनवत्यास, व्यवस्थित बनव. व्यवस्थित म्हणजे तुमच्या कमेंट्समुळं मला असं बोलून घ्यायला लागणार आहे, त्यामुळे शक्यतो असे काही कमेंट्स करू नका. ठीक आहे, ओके, बाय. आता बसली आता निवांत तांदूळ निवडते, हे बघत हे अजून एवढं आहे, म्हणजे गार भरपूर आहे. आमचं रेशनचं तांदूळ नाही आहे, हे बारीक साखर आहे, बघू शकता हे बघा.
मला वाटलं कालपासून व्हिडिओ बनवायचा वाटा लागलेला, पण आता थोडासा वेळ मिळाला, जेवून बसलो म्हणून व्हिडिओ बनवला. जर माझ्याकडून काही चुकलं असलं तरी पण मला सॉरी, मला माफ करा. आणि तुमच्याकडून थोडंसं चुकतं आहे म्हणून मी व्हिडिओ बनवला. तुम्हाला राग आला असला तरी पण कमेंट्समध्ये असं काही कमेंट्स करणार. ठीक आहे, ओके, बाय.